नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वनरक्षक भरतीमधील संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 11 पाहायचे आहे, तर वेळ न घालवता सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, वन विभागातील मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी इत्यादींनी कोणती विशेष दक्षता घेणं आवश्यक आहे? तर पर्यायामधल्या सर्व दक्षता त्यांना घ्याव्या लागतात. म्हणजे आंतरराज्यीय सीमेवर असलेल्या वनांसाठी संबंधित राज्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर नियमित बैठक घ्यावी लागते. म्हणजे एखादं राज्य असेल, त्याच्या बाजूला इतर राज्य असतील आणि वनक्षेत्र येत असतील त्या राज्याच्या सीमेवर, तर त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी बैठक घ्याव्या लागतात. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांसोबत सुद्धा सर्व पातळींवर समन्वय साधावा लागतो. विभागीय पातळीवर नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे याची खात्री सुद्धा करावी लागते. न्यायालयात खटला दाखल झाल्यावर त्या गोष्टीचा पुरावा सुद्धा करावा लागतो आणि वन गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा करावी लागते. म्हणजे या सर्व गोष्टींवर या ठिकाणी मित्रांनो त्यांना लक्ष द्यावं लागतं, दक्षता घ्यावी लागते. पुढचा प्रश्न पहा, वनाधिकारी हे ज्यांच्या मदतीने वन गुन्ह्यातील मालमत्ता सरकार जमा करू शकतात किंवा ज्यांच्या मदतीने आरोपीस न्यायालयात दोषी सिद्ध करू शकतात अशा व्यक्तींना महाराष्ट्र वन नियमावली 2014 मधील नियमनुसार बक्षीस देण्यात येते. तर तो नियम आहे नियम क्रमांक 83. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील वन परिमंडल अधिकारी व नियत क्षेत्र वनरक्षक याची कर्तव्ये खालीलपैकी कशामध्ये नमूद करण्यात आलेली आहेत? तर या ठिकाणी महाराष्ट्र वन दंड संहिता, वन संहिता खंड एकमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र, लक्षात ठेवा, महाराष्ट्र वन संहिता खंड 1 मध्ये त्या ठिकाणी वनरक्षक व त्या ठिकाणी त्याची कर्तव्य, महाराष्ट्रातील वन परिमंडल अधिकारी व नियत क्षेत्र वनरक्षक याची कर्तव्य त्यामध्ये मित्रांनो नमूद करण्यात आलेली आहेत. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, वन परिमंडल अधिकाऱ्यास आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर या ठिकाणी राऊंड ऑफिसर वनपाल, लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे, दुसरं नाव राऊंड ऑफिसर वनपाल. भारतामध्ये खालीलपैकी कोणते सिंहपुच्छ म्हणजे लायन टेल्ड वानर सापडते? तर कुठे सापडते? तर या ठिकाणी ते पश्चिम घाटामध्ये सापडते. सजीवांच्या पृथ्वीवरील व्याप्तीला असे संबोधलं जातं, जैव विविधता. राजस्थानमध्ये या हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे ग्रामस्थ संरक्षण करतात. डिमॉयझेल क्रेन, लक्षात ठेवा डिमॉयझेल क्रेन. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकार प्राधिकरणने 2014 मध्ये दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या एवढी आहे, 190. महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आढळतं? तर अवर्षण प्रदेश, म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो. महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मौसमामुळे वार्षिक पर्जन्यापैकी किती टक्के पाऊस पडतो? म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे नैऋत्य मौसमी वारे आहेत त्यामुळे किती टक्के पाऊस पडतो? तर जवळपास 85% पाऊस त्यामुळे पडतो. कोणत्या? तर नैऋत्य मौसमी वाऱ्यांमुळे. आशिया खंडातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये एक उत्तम मगरपालन केंद्र आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये त्या ठिकाणी एक उत्तम प्रकारचं मगरपालन केंद्र आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे, कोकणात म्हणजे कोकण विभागात खालीलपैकी कोणकोणती अभयारण्य आहेत? तर सर्वच कोकणामध्ये ही अभयारण्य आहेत. अर्नाळा आहे, तुंगारेश्वर पण आहे, फणसाड पण आहे, सुधागड पण आहे, तानसा पण आहे आणि कर्नाळा पण आहे. म्हणजे वरील सर्व, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर येतो. महाराष्ट्रातील सर्वात जुने व पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर ते आहे मित्रांनो कर्नाळा पक्षी अभयारण्य. सोबत वातावरणाचे विविध पट्टे व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या दिल्या आहेत. यातील कोणत्या जोड्या योग्य जुळल्या आहेत? आणि त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अतिशय बरोबर आहे. लक्षात ठेवा, अ ब ड म्हणजे तपांबर, हवामान संबंधित घटना घडतात तपांबरामध्ये. त्यानंतर ब, या ठिकाणी अ ब आणि ड दिले आहेत, म्हणजे या ठिकाणी सितांबर ओझोन पट्टा त्या ठिकाणी असतो सितांबरामध्ये. आणि त्यानंतर ड दिलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी आयनांबर रेडिओ लहरींचे परिवर्तन, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. आणि मध्यांबर जे आहे हाच फक्त या ठिकाणी अचूक आहे, बाकीच्या सर्व जोड्या ह्या अतिशय योग्य आहेत. तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचं असतं? तर तापी खोऱ्यामधलं हवामान मित्रांनो किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण, म्हणजे तापी खोऱ्यातलं हवामान. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनांचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे गडचिरोली. खालीलपैकी कोणत्या जातीच्या गवतापासून औषधी पदार्थ व सुगंधी द्रव्य मिळतात? रोषा. सरकारने नवीन वननीतीची, नवे वनधोरण घोषणा कधी केली? 12 डिसेंबर 1988.
चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून चंदनाचे तेल मिळवतात? गाभ्याच्या लाकडापासून. मध्य महाराष्ट्रात पावसाचे दिवस असतात 30 ते 50. इको मार्कचा लोगो आहे. मातीचे भांडे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? 1974 झालेली आहे. ओझोनचा ऱ्हास होण्याचं प्रमुख कारण काय? तर वरीलपैकी सर्वच कारणं आहेत, म्हणजे एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन, मिथिल क्लोरोफॉर्म, हेलॉन्स रसायने, म्हणजे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. मॅट्रोल प्रोटोकॉल 1987 कशाशी संबंधित आहे? तर हे आहे मित्रांनो, क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर व निर्मितीमध्ये घट. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, हरितग्रह वायूंमध्ये कोणत्या वायूचा समावेश होत नाही? तर या ठिकाणी हायड्रोजनचा समावेश होत नाही. आणि कोणत्या वायूचा समावेश होतो? तर कार्बन डायऑक्साईडचा होतो, ओझोनचा होतो, मिथेनचा पण होतो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, संयुक्त महाराष्ट्र सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली? रामराव देशमुख. ब्राह्मोत्तर चळवळींचा हेतू काय आहे? काय होता याचा, जे ब्राह्मणेत्तर चळवळींचा हेतू काय होता? तर या ठिकाणी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर आहे, म्हणजे कनिष्ठ जातीच्या लोकांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देणे होतं, बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडून आणणं होतं, ब्राह्मणेत्तरांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळवून देणं, हे तिन्ही उद्देश होते. फक्त पहिला जो आहे हा उद्देश नव्हता, समाजातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध न करणं. त्यानंतर योग्य जोड्या जुळवाय सांगितलेल्या आहेत, आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. लक्षात ठेवा, याचं 2 म्हणजे रायगडमध्ये पहा, या ठिकाणी कोणकोणते बेट आहेत? घारापुरी आहे, उंदेरी आहे, कासा आहे, कुलाबा आहे, हे रायगडमध्ये बेट आहेत. त्यानंतर रचं 1 आहे, सिंधुदुर्गमध्ये कुर्टे हे बेट आहे. लक्षात ठेवा, सिंधुदुर्गला कुर्टे हे बेट आहे. आणि मुंबईला जे आहे मित्रांनो, साष्टी आणि मड ही 2 बेटं आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर. 29 तर पहा, योग्य जोड्या जुळवाय सांगितलेले आहेत, आणि या ठिकाणी मित्रांनो उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. म्हणजे याचं 4 दिलेलं आहे, म्हणजे नाणेघाट त्याची उंची आहे 1264 एवढी उंची आहे, त्याची 1264 मीटर आहे. त्यानंतर सालेर जो आहे मित्रांनो, सालेर घाट जो आहे, आरचं या ठिकाणी 1 आहे, म्हणजे त्याचं जे मित्रांनो उंची आहे ती 1567 मीटर आहे. यल हरिश्चंद्रगड याची उंची जी आहे ती 3 आहे, म्हणजे 1293 आहे. आणि त्यानंतर मित्रांनो व म्हणजे शिंगी याची उंची आहे, या ठिकाणी मित्रांनो पहा, याचं 4 आहे, म्हणजे नाणेघाटाचं 4 या ठिकाणी 1264 आहे. आरचं 1 आहे, म्हणजे या ठिकाणी 1560 आहे. त्यानंतर यलचं जे आहे ते 3 आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हरिश्चंद्रगडचं यलचं 3 आहे, 1424 मीटर उंची आहे. आणि शिंगी जे आहे याचं 2 आहे, 1293 आहे. शिंगीचं या ठिकाणी 2 आहे, 1293. तर या प्रकारे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या ठिकाणी अचूक उत्तर मिळतं. त्यानंतर योग्य जुळवाय सांगितल्यात या ठिकाणी, आणि याचं उत्तरसुद्धा मित्रांनो पर्याय क्रमांक 2 येतं. याचं 4 आहे, म्हणजे सातारा थंड हवेचं ठिकाण, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यात येतं. आरचं या ठिकाणी रायगडचं उत्तर आहे 1 आहे, माथेरान हे रायगडमध्ये येतं. त्यानंतर या ठिकाणी सिंधुदुर्ग यलचं 2 आहे, आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं थंड हवेचं ठिकाण. आणि वचं 3 आहे, म्हणजे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण जे आहे, चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यामध्ये येतं. तर अशा प्रकारे वनरक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 11 या ठिकाणी आपण पाहिली. वनरक्षक भरतीसाठी कोणती पुस्तकं वाचावीत, कसा अभ्यास करावा, एकूण परीक्षेची स्ट्रॅटेजी कशी करावी, कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यावं, यासंबंधित व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आणि त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानुसार मित्रांनो चांगलं प्रिपरेशन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथेसुद्धा तुम्ही लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. आणि अपडेटसाठी आपल्या यूट्यूबला चॅनल करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.